all black windows once you go down. You must be crazy if you think that I'ma slow down. Don't wanna hear it talking shit from the drama. Keep it coming, I'ma send you to your mama. It's the whip and the gun time. Dropping bodies in the place till sun's out. Can't fuck with this, I'm going to try. Just let the bullets fly, I'm the last one to die. हे गाईज, मी प्रजिता बुरुड. तर आज आम्ही निघालोय भीमाशंकरला. खूप टाईम झालं लोक मला मेसेज करत होते की प्रजिता भीमाशंकरला जा, भीमाशंकरला जा. तर मी आज चालली आहे. आज आहे सोमवार आणि आता 7:30 वाजले. सकाळी 6:30 उठले होते मी, थोडंसं उरकलं. आणि फक्त आम्ही भीमाशंकरला नाही जाणार तर आम्ही कोकणकड्याला पण जाणार आहे. आणि परत खाली गुप्त भीमाशंकर पण आहे, तिकडे पण जाणार आहे. आणि आणखी 2-3 पॉईंट्स आहेत तर तिकडे पण आम्हाला जायला मिळालं ना तर आम्ही तिकडे पण जाणार आहे. आणि सगळे पॉईंट्स मी तुम्हाला दाखवणार आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. लेट्स गो, लेट्स गो, लेट्स गो. तर आम्हाला खूप जास्त भूक लागली होती ना, म्हणून म्हटलं की आपण मिसळ खायला जाऊ. तर हे पहा, आम्ही ढेण्यामध्ये पोहोचलो होतो आणि ढेण्यातून लेफ्ट साईडला आत गेलं तर तिथे एक हॉटेल शिवदर्शन म्हणून आहे. तर खूप छान मिसळ मिळते तिथे. तर हे पहा, आम्ही बरेचसे जवळ आलो होतो भीमाशंकरच्या. मंदुशीच्या घाटातून आम्ही वर भीमाशंकरला आलो होतो. आमच्या इकडून पोखरी मार्गे पण येतं. आणि आज माझ्या मामाची मुलगी गाडी चालवत होती. थोडीशी भीती वाटत होती, बट तिने कधी अशा ठिकाणून गाडी नाही चालवलेली. बट छान आणलं तिने आतापर्यंत मला, व्यवस्थित आणलं. त्यानंतर पहा, आम्ही भीमाशंकरच्या इथे पोहोचल्याच्या नंतर आज काय एवढी गर्दी नव्हती. सोमवार होता तरी पण इतकी गर्दी नव्हती. सॅटर्डे संडे खूप जास्त गर्दी असते, तर ऑफ डेजला आलं तर बेस्ट राहील. आणि हे पहा, आम्ही फायनली भीमाशंकरच्या इथे स्टार्टिंग पॉईंटला पोचलो होतो. इथं पहिलं वेगळं होतं सगळं, पण आता त्यांनी बांधकाम चालू केलं आणि अजून छान मंदिर बांधणार आहेत. तर आम्ही बाहेर टिक्का लावला, आत आल्यावर फुलांचं ताट घेतलं आणि मग आम्ही आत गेलो. पहा, सकाळी सकाळी काहीच गर्दी नव्हती, अजिबातच गर्दी नव्हती. आणि लाईन पण जास्त पुढे गेल्यावर मेबी नसणारच. जसं की भीमाशंकर ना हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. तर तुम्ही पहा इथे सकाळी सकाळी व्ह्यू काय आहे. तर इकडे ना बांधकाम चालू आहे म्हणजे मंदिराचं. तर मागच्या वर्षी आम्ही शूटिंगला आलो होतो तर म्हणजे काम चालूच केलं होतं त्यांनी. तर इथे अजून बांधकाम झालं पूर्ण मंदिराचं, तर इतकं छान दिसेल ते मंदिर. आम्ही मंदिरात जाण्याच्या आधी म्हणजे तिथे VIP दर्शन आम्हाला गेल्यावर प्रत्येक वेळी मिळतं, बट यावेळेस ना आम्ही लाईनमध्ये थांबलो आणि लाईनमध्ये दर्शन घेतलं. हे पहा, लाईन खूप कमी होती. इथे तुम्ही पोहोचलात ना जर दर्शन करायला आलात तर म्हणायचं की लाईन खूप कमी आहे, पटकन दर्शन होणार. तर तुम्ही पण दर्शन करून घ्या लगेच. हे पहा, मी तुम्हाला दर्शन करण्यासाठी दाखवते आहे. आमचं छानसं दर्शन झालं आणि आम्ही बाहेर गेलो होतो. बाहेर पहा, हे भीमाशंकरच्या अभयारण्यामध्ये या औषधी मिळतात त्या आहेत. सो गाईज, फायनली आमचं दर्शन झालंय आतमध्ये मंदिरात. आणि आज आम्ही VIP नाही गेलो, आज आम्ही लाईनमध्ये थांबलो होतो आणि जास्त गर्दी पण नव्हती. तर आता कुठं चाललोय रे आपण? तुमचा आवाज नाही येणार याच्यामध्ये, याच्यात माझा आवाज येणार. आता कुठं चाललोय? हा, आता आम्ही गुप्त भीमाशंकरला चाललोय. तर तिकडे गेल्यावर मी तुम्हाला ते दाखवते. मेन मी त्याच्यासाठी आली, भीमाशंकरचा व्लॉग याच्या आधी मी टाकलेला आहे. आजचा भाग गुप्त भीमाशंकर. लेट्स गो, लेट्स गो, लेट्स गो.
काय होतंय गब्बस, तुम्ही लोकांनी लेन्स नाही लावली व्यवस्थित लावली, तुम्ही काय केलं, काय केलं रे तुम्ही? देवळाच्या पाठीमागूनच ना गुप्त भीमाशंकराला जायचा रस्ता आहे. थोडं खाली उतरताच घनदाट जंगलाला सुरुवात होते. भीमाशंकराच्या जंगलाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वसाधारणपणे घाट माथ्यावर आढळणाऱ्या खुरट्या झाडांपेक्षा इथले जंगल थोडे वेगळे. इकडे अतिशय मोठे मोठे वृक्ष आढळतात, अजस्त्र बुंदा, अतिशय उंच वाढत गेलेली झाड, वेडावाकड्या फांद्या, यामुळे इथे ना वने शेकरूचे आश्रयस्थान बनले. आता तू हायटे रे ना, चल मगाशी लई बोलत होती, असं झालं तसं झालं. सो गाईज, जंगलातून आलेलो आहे. डिस्कवरी सारखं तर नाही, बट डिस्कवरी सारखं तर नाही आहे, बट थोडा थोडा डिस्कवरी हमारे इधर. हे बोलतोय तिथे वाघ आहे, पण मला ह्या लोकांना विश्वास नाही आहे. खाल्लं तर सगळ्यांनाच खाईल ना, चौघांना पण खाईल रे मध्या वाघ. काय रे, चौघांना खाईल सागर? आणि तो व्हिडिओ मला द्या. चला रे. सो गाईज, आम्ही चाललो आता. फॉलो मी गाईज. ए बोला, कसं कसं? फॉलो मी गाईज. आय डी सांग की. बुरुड टाकलं ना की जेवढे बुरुड येतील ना इंस्टाग्रामला, सगळ्या बुरुडला फॉलो करायचं. काय रे, मला दोन दिवस दिवस एक दिवस खाणार नाही, कन्सिस्टन्सी बघितली काय? तर तुम्हाला गुप्त भीमाशंकरला जाताना रस्ता समजत नसेल तर तिथे ना सगळीकडे खुणा केल्यात ऑरेंज कलरनी, आणि पाटी पण आहे तिथे झाडावर की या साईडला जायचे अशी खून पण आहे तिथे. बडबड करूयात. जरी या जंगलात आपण अडकलो तर काय खाणार? अडकू शकत. मामाची पोरगी काहीतरी बोलली. ए बावट, माईक मध्ये आवाज येतोय. माईक कुठे? ए या जंगलात आपण अडकलो हेच करायला लागेल, पक्ष्याचीच आवाज काढत बसेल. वाचवा वाचवा म्हणून काय मध्या. दोन तीन रस्ते आहेत आणि जर ह्या जंगलात आपण अडकलो मला. कोणी सांगितलं? कोण म्हणला सर? कोण म्हणलं? बाबूराव देवकाटे. कोण बाबूराव देवकाटे रे? हा हा हा. बघा आपली हवा, बघा आपली हवा. हे बघा आपली सह्याद्री वाला सागर जे ते जंगलात आपण अडकलो तर काय खाणार? वाघाला खाशील? वाघाला खाशील? पैसे पत वाघाला खाशील? अरे तो वाघ ठेवल का आपल्याला पाच जणांना तरी? काय रे, रक्त पिऊन घेईल उद्या. उद्या खावाला माझी माझी उद्या बारीक आहे. काय वाघाला आजीची गोष्ट, तुला तुझी भाषा तरी कळेल का? तुला त्याचं ह्याव करायला लागेल. सो गाइस, जर आम्ही इथं अडकलो तर आम्हाला वाचव प्लीज. तर गुप्त भीमाशंकर हे भीमाशंकराचे मूळ स्थान मानले जाते. मंदिरापासून ना जवळजवळ आतमध्ये 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर एकदम घनदाट जंगलामध्ये ते आहे. भीमा नदीचे मूळ उगम ज्योतिर्लिंगात आहे, परंतु ती तिथून गुप्त होते असे मानले जाते. ती पुन्हा प्रकट होते ते गुप्त भीमाशंकरात असे म्हणतात.
तर छानसं दर्शन घेतलं आम्ही आणि त्यानंतर ना थोडं वरती आलो. तिथे आल्याच्या नंतर ना तिथे थोडंसं पाणी होतं आणि त्या पाण्यात पाय टाकून बसलो यार. आणि तुम्ही जाताना सगळेजण ते फिश स्पा करायला मॉलला इकडे तिकडे इथे पहा कसा फिश स्पा होतोय, एक नंबर. मला तर खूप छान वाटलं. तर तुम्ही तिथे वरती जाऊन ना थोडा वेळ बसू शकता, आरामात थोडा विचार करू शकता. सो गाईज, तुम्ही जेव्हा इकडे वर येणार गुप्त भीमा शंकरला, तर तिथे पहा इथे पण फुलं मिळत आहेत. इथे लिंबू सरबत मिळतोय आणि स्पेशली स्पेशली मॅगी मिळते जी सगळ्यांची फेवरेट असते. तर तुम्ही इकडे आला तर तेही एन्जॉय करा. फुकणी नको. ए मला येतं फुकायला, कळलं का तुला? काय ऐकलं, गावचीच आहे मी. याच्यावरच बनवायची मॅगी, याच्यावरच ना. अरे वा, गरम पाणी नाही उकळलेलं पाणी ना. हा, मॅगीतली घेत आपलं मसाला टाकायचं, त्याच्यात मॅगी टाकायची का उकळून द्यायची, मस्त फुगून द्यायची. झाली 10 मिनिटात मॅगी, कळलं? 10 मिनिटात मॅगी. जा करायलाच लागतंय ना. तर आता आम्ही ज्या साईडने आलो गुप्त भीमाशंकरला, त्या साईडने रिटर्न नाही चाललोय, आम्ही दुसऱ्या मार्गे चाललोय. तर तिथे जाताना श्री साक्षी विनायक गणपती मंदिर आहे, तर तिथे आम्ही खूप छानसं दर्शन केलं. तर तुम्ही त्याच साईडने जा आणि तिथे दर्शन करा. आणि त्या मंदिराच्या साईडला ना बरेच लोक असे एकावर एक दगडी रचत होते, तर म्हटलं चला आपण पण रचूयात. तसे 5 दगडी आम्ही पण रचले. मग हे पहा, माझ्या मामाची मुलगी पण रचायला लागली आहे दगड. तर आता आम्ही निघालोय नेक्स्ट स्पॉटकडे, हनुमान तळ्याकडे आम्ही निघालोय. तर तिकडे जाताना ना एकदम ओबडधोबड रस्ता आहे, खूप जास्त दगडी आहेत रस्त्याला, आणि तिथे जायला जवळजवळ आम्हाला 15-20 मिनिटं लागलेच. आणि तिथे पोहोचल्यानंतर तिथला व्ह्यू पहा कसा होता ते. आणि हनुमान तळ्याकडे जाण्याचा ना मार्ग पण त्यांनी तिथे दाखवला, हे पहा. सो आत्ता आपण आलोय गुप्त भीमाशंकरच्या नंतर हनुमान तळ्याच्या इथे, तर ते तुम्हाला मी दाखवते लोकेशन. चला, सो गाईज, आम्ही आता हनुमान तळ्याच्या इथे आलेलो आहोत. तर हे आहे हनुमान तळ. तर या हनुमान तळ्याच्या इथे ना तुम्हाला 5 पांडवांचं दृश्य पाहायला मिळेल आणि त्यांच्या पत्नी पण तिथे आहेत. तर इथे हनुमानाचं मंदिर आहे आणि इथे पाठीमागे अंजनी मातेचं मंदिर आहे. आणि अजून आम्हाला आता दर्शन करायचं आतमध्ये जाऊन. तुम्ही पहिलं म्हटलं की तुम्हाला त्याचं इथे पूर्ण सगळे हनुमान मंदिर का आहे तर त्याचं वैशिष्ट्य सांगावं. तर तुम्ही कधीही भीमाशंकरला आलात ना तर नक्की इकडे हनुमान तळ्याच्या इथे या. आणि पलीकडं ना गोड्या पाण्याची एक विहीर आहे, म्हणजे तुम्ही तिथे पाणी पिऊ शकता. आणि इथे एक लहान मुलगा भेटला आम्हाला, त्यांनी सांगितलं की त्यात नाग आणि नागिन आहेत, तर ते नशीबवान लोकांना दिसतात हे पाय आणि आम्हाला सांगितलंय. सो तिकडे आम्ही जाणार आहे, ती विहीर पण दाखवेल मी तुम्हाला. तर तळ्याच्या बाजूलाच ना काळ भैरव मंदिर आहे, तिथे आम्ही छानसं दर्शन केलं. आणि तिथे समोर ना आम्ही माकडं पाहिली, तर माकडांपासून सावध राहा, खायच्या वस्तू पळवून नेऊ शकतात. ते तिथं ना तांदूळ खात होते. तर ही आहे गोड्या पाण्याची विहीर. तर इथे तो मुलगा आम्हाला जसं सांगत होता की नाग आणि नागिनीचा जोडा आहे इथे. आणि आम्ही पाहणं किती, म्हणजे इतकं टक लावून तिथं बघत होतो की दिसतोय का. बराच वेळ थांबलो आणि आम्हाला फायनली दिसला तो नागिनीचा जोडा. आणि आम्ही तेच पाहिलं, छानसं दर्शन केलं आणि वरती मंदिराकडे गेलो. मग तिथे आम्ही हनुमान मंदिरात गेलो, जे मी तुम्हाला मगाशी दाखवलं होतं, तळ्याच्याच पाठीमागे होतं. आणि छानसं दर्शन केलं तिथे आम्ही. आणि त्यानंतर ना म्हटलं की चला मागच्या साईडला अंजनी मातेचं मंदिर आहे तिकडे जाऊयात. तर त्या लहान मुलाने आम्हाला सांगितलं चला ना तिकडे जाऊयात की अंजनी मातेचं मंदिर पाहूनच जा. तर 2 मिनिटाच्या अंतरावर त्याच्या मागे अंजनी मातेचं मंदिर आहे, तर ते आम्ही पाहायला गेलो. हे पाहावरती दिसतच असेल तुम्हाला. तर हनुमान तळ पाहिलं ना त्यानंतर तुम्ही वरती 5 मिनिटाच्या अंतरात अंजनी मातेचं मंदिर ते पण पाहायला या. तर आता आम्ही तिकडे चालू आहे, तर ते मंदिर मी तुम्हाला दाखवते. आणि महत्वाचं, इथून वरती फक्त 15 मिनिटाच्या अंतरावर नागफणी आहे, तर ती पण नक्कीच पाहून जा तुम्ही. त्यासाठी लवकर या, आम्हाला पण आता लेट झालंय, तर मी यावेळेस तुम्हाला नागफणीला जाऊन नाही दाखवणार, पण तिकडचा व्हिडिओ नंतर कधीतरी करेल. आता आपण मंदिरात जाऊया, चला. तर हे पहा, हे मंदिर असं दिसतं बाहेरून. आणि त्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो, अंजनी मातेचं छानसं दर्शन घेतलं,
खूप छान वाईब्स आहेत तिथे. तर तुम्ही या मंदिरात तर याच नक्की इकडे आले तर. आणि त्यानंतर आम्ही निघालो होतो नेक्स्ट स्पॉटवर जे आहे बॉम्बे पॉईंट. आणि जाताना रस्ता पहा किती खराब होता. तर हनुमान तळा पाहून आलो ना आपण, तर आता आम्ही आलो बॉम्बे पॉईंटला. तुम्ही तुम्हाला बॉम्बे पॉईंट दाखवतो. धुकायला लागलंय. तर आम्ही जाताना ना भीमाशंकरचा पूर्ण व्ह्यू दाखवला. छान घरं आहेत तिथे पहा. आणि खूप जास्त धुकं येत होतं. 4 वाजले होते, पावसाची शक्यता होती, त्यामुळे आम्ही लगेच निघालो. आणि आम्हाला जाताना राजपूरच्या अलीकडेच खूप जास्त पाऊस लागला. आम्ही थोडं वडापाव वगैरे खाऊन घेतला होता जाताना, पण इतका पाऊस होता. मग म्हटलं चला एका हॉटेलमध्ये बसूया. तर तिथे आम्ही एक होमस्टेसारखं होतं आणि तिथे हॉटेल पण होतं, तिथे बसलो. आणि आम्ही घरून ना मी कुठेही निघाले तर आम्ही खायला तर घेऊनच येतो घरून. चटणी शेंगदाण्याची आणि भाकर ही तर माझ्याकडे कायमच असते. आणि मामीनी शिरा दिला होता तर आम्ही तो पण आणला होता. आणि मग आम्ही तिथे मागवली मॅगी. ते मॅगी बनवत आहेत तोपर्यंत, चहा पण बनवत आहेत तोपर्यंत आम्ही म्हटलं की आपण खायला सुरुवात करूयात. तर आम्ही घरून आणलेलं सगळं जेवण तिथं आम्ही खोललं आणि म्हटलं चला खाऊयात. आणि छानपैकी जेवण केलं. सो गाईज, कसा वाटला हा ब्लॉग ते मला कॉमेंट्स करून नक्की कळवा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.